आज दुपारी कळालं की माताजी लिंगाइक्य झाल्या, मनाला खूप दुःख झालं। आज लिंगायत धर्माची एवढी मोठी हानी झालेली आहे की ती हानी भरून निघणं अशक्य आहे। माताजीचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी केलेलं कार्य आम्हाला खरंच प्रेरणादायी असं कार्य आहे। लिंगानंद स्वामी लिंगाइक्य झाल्यानंतर जेव्हा त्या बसवपीठावर विराजमान झाल्या, जगातल्या पहिल्या महिला जगद्गुरूंचा त्यांना मान असं मिळालेला आहे। पहिल्या जगातल्या पहिल्या महिला जगद्गुरू होत्या। त्यांचं ग्रंथ लिखाण असेल 25 वर, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि असं त्यांचं लिंगायत धर्माच्या बाबतीत 25 वरती ग्रंथाचं लिखाण केलंय। बसव कल्याणला 108 फुटी बसव प्रतिमा उभा करण्याचा, बसवण्णांचा पुतळा उभा करण्याचा खूप मोठं योगदान। आणि 2010 पासून त्यांनी जे सर्वप्रथम दिल्लीला लिंगायत स्वतंत्र धर्म आहे त्याचा हुंकार भरला आणि एक अस्मिता लिंगायतांमध्ये जागृत केली, आज त्यांच्या इतके प्रेरणादारी काम कुठेच दिसत नाही। आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणं जवळजवळ अशक्य आहे। निडर रणांगणी अशा म्हणजे साक्षात अक्का महादेवीच म्हणेल वचनाचा प्रचार प्रसार करणाऱ्या माताजी आज आपल्यात नाही। खूप दुःख होत आहे मनाला आणि त्यांच्या जाण्याने लिंगायत धर्माची खूप मोठी हानी झाली। महात्मा बसवण्णांच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या या कार्यातून आम्हाला सदैव अशी प्रेरणा मिळत राहील आणि आमची जी लिंगायतांची त्यांनी अस्मिता जागृत केलेली आहे ती खूप मोठी आहे आणि त्याचं कार्यच एवढं प्रेरणादायी आहे। जोपर्यंत महात्मा बसवण्णांचं वचन कार्य, महात्मा बसवण्णांचं नाव राहील, जोपर्यंत लिंगायत धर्माचं अस्तित्व राहील, त्यामध्ये माताजीचं नाव आणि लिंगायत स्वतंत्र धर्म लढ्यात जे भविष्यात आम्ही त्यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन प्राणपणाने लिंगायत धर्म स्वतंत्र करण्यासाठी लढा देऊ। आणि जेव्हाही लिंगायत धर्म आंदोलनाची गोष्ट निघेल, आंदोलनाचा विषय निघेल, तेव्हा माताजीचं प्रेरणादायी कार्य, खूप मोठं असं कार्य माताजीचं अग्रक्रमाने नाव घेता घेण्यात येईल। अशा परमपूज्य माते महादेवीच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी आज निर्माण झालेली आहे लिंगायत धर्मात ती शक्ती आम्हाला महात्मा बसवण्णांच्या साहित्यातून मिळो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच आपली ठरेल की लिंगायत धर्माचा जो लढा आहे तो आपण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊ, पुढेही लढू आणि तो यशस्वी करू, हीच परमपूज्य माते महादेवींना खरी श्रद्धांजली ठरेल। अशा थोर विभूतींना पहिल्या महिला जगद्गुरु डॉक्टर माते महादेवी यांना मी विनम्रपूर्वक भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो।